तेच सांगतोय आता ते काय आहे ना हो इकडे फिरवा जरा इकडे फिरवा पहिल्यांदा 2:18 आम्हाला कॉल आला त्याच्यामुळे कंट्रोल रूमला कॉल आला सगळ्यात पहिल्यांदा शेजारी जवळ साशा नातेच्यामध्ये गाडी सोडली पाचशे गाडी ज्यावेळेस तिथे पोहोचली त्यावेळेस इमारतीच्या टेरेसवरून मोठ्या प्रमाणात धूळ यायला सुरुवात झाली होती ज्यावेळेस आम्ही कोथरूड अग्निशमन केंद्राचे फायरमॅन जवानांचं आम्ही इथं पोहोचलो त्यावेळेस धुराचं प्रमाण बघता आग मोठी होती आम्ही त्वरित बी एस ए घालून वरती गेलो वरती गेल्यानंतर दुसऱ्या मजल्यामध्ये लॅबोरेटरीमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली होती दरवाजा उघडला त्यावेळेस आतमध्ये मोठे 2 फूट झाले आम्ही 9 फूट परत खाली आगीचं स्वरूप मिळाल्यानंतर मग त्या थोडीफारी मदत मागवली त्याच्यामध्ये 2 टँकर हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मची मदत कंट्रोल रूमकडनं मागवली आणि त्याचवेळीस आम्ही फायर गाडीपासून होज आणि बोधरी होजची लाईन टाकून दुसऱ्या मजल्यावरती आणि टेरेसवरती पाण्याचा मारा पूर्ण मोठ्या प्रमाणात चालतो पहिल्यांदा जो वरचा दुसऱ्या मजल्यावरचा केमिकल लॅबचा जो संपूर्ण केमिकलचा जो एक्झिट असतो पण स्टेबल मटेरियल असतं तर ते बाहेर टाकण्यासाठी वरचे जो फायबर जे पाईपलाईन्स वगैरे जे होतात त्याच्यात मोठ्या प्रमाणात त्याला आग लागली तिथं पाणी मारून मग आम्ही खाली आलो खाली पण पाणी मारण्याची सुरुवात केली होती खाली लॅबोरेटरीमध्ये आग लागलेली होती ती विझवण्यासाठी मग आम्ही फोमचा वापर केला फोमचा मारा करून आम्ही पूर्णपणे आत्ता आग विझवलेली आहे काय नेमक्या अडचणी आल्या परंतु केमिकल म्हटल्यानंतर खूप वेगळ्या पद्धतीने तिथं केमिकल असल्यामुळे मोठ्या प्रमाणात केमिकलचा धूर होता बीएसएड आम्ही आतमध्ये घालवत होतं तिथं स्फोट पण झाले धूर पण मोठ्या प्रमाणात होता आणि त्या ठिकाणी पोचत नव्हतं हायड्रॉलिक सिस्टीम त्यांची चालू होती स्प्रिंकलर सिस्टीम त्यांची उशिरा चालू झाली त्यांनी प्रथम चरणात ह्यांनी म्हणजे पहिल्यांदा तिथं काय ॲक्टिव्हिटी चालली असं मला पाहिजे पहिल्यांदा जी ॲक्टिव्हिटी आता आम्ही नंतर शोध करतो की तिथं कशामुळे ॲक्च्युली आग लागली कोण काय करत होतो परंतु तिथं पाणी किती असतं तिथं त्यांनी पहिल्यांदा प्राथमिक स्वरूपात जे फायर एक्सटिंग्विशर्स आहेत तर ते वापरून आग विझवण्याचा प्रयत्न केला होता तसंच होज लाईन जी मोठं होजची जी लाईन आहे तर ती पण टाकून त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला होता ती होजची लाईन पूर्णपणे जळली होती तिथे कंप्लीट खाली सुद्धा पडली नव्हती आग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की त्याचा आर्सिस्टर्स पी ओ पी आणि तिथे जे डॉक्युमेंटचे जे मशीनरी वगैरे आहेत पूर्ण मोठ्या प्रमाणात जळून आग किती लोक आतमध्ये होते आग लागली तेव्हा काही कॅज्युअलिटी आहे का किती लोकांना बाहेर कारण आगीचं नेमकं कारण काय प्रथम चरणी आम्ही गेल्या गेल्या पहिल्यांदा विचारलं की आतमध्ये कोणी अडकलेलं तर त्यांनी सांगितलं नाही आतमध्ये कोणी अडकलेलं नाही फक्त लॅबोरेटरीमधनं आम्ही येतो असं त्यांनी सांगितलं आणि मग आम्ही आतमध्ये गेलो आणि पाषाण आणि पाषाणची गाडी पहिल्यांदा खतरस्थळी गेली होती मग कोथरूड आणि मग सेंटरवरनं 2 टँकर आणि हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म मागवले एकूण किती जणांनी किती टँक होते प्रथम चरणी पाषाणचे 8 जण होते आणि नंतर आमचे कोथरूडचे 3 जवान आणि मी ऑफिसर आता एकूण किती गाड्या आल्या तिथे पहिल्या स्वरूपात पाषाण आणि कोथरूड आली त्याच्यानंतर मग टँकर सेंट्रल फायर ब्रिगेड हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म नंतर आले हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म उशिरा आली काही वापर करता ओके थँक्यू